vida! Usa a vida! Usa a vida! Usa a vida! Usa a vida! Já deu, mas ninguém! आणि या दोन दृश्य आपण पाहतोय. एक म्हणजे या विजयाचं केंद्र असलेलं कोल्हापूर, धनंजय महाडिक यांचं घर, त्यांचे कुटुंबीय सध्या जल्लोष साजरा करतात त्यांच्या विजयाचा. तर दुसरीकडे भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते हे विधान भवनातून आत्ता बाहेर आलेले आहेत. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे सगळे नेते हे एकमेकांचं अभिनंदन करतायत. विधान भवनाच्या बाहेर भाजपचे सगळे नेते, सर्वात प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि यासह भाजपचे विजयी उमेदवार आणि सगळेच महत्त्वाचे नेते सध्या विधिमंडळाच्या बाहेर, विधान भवनाच्या बाहेर आहेत. कोल्हापूरमध्ये विजयी उमेदवारांच्या घरी जल्लोष सुरू आहे, तर विधान भवनामध्ये सर्व विजयी राज्यसभा निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष आहे तो सुरू केलेला आहे. महिला कार्यकर्ते आहेत सगळे, त्यांचे तरुण आहेत ते या ठिकाणी गुलालात धावून निघालेले आहेत. खूप दिवसांची प्रतीक्षा आहे ते महाडिक कुटुंबियांची होती की विजय मिळेल, कारण अनेक निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये महाडिक कुटुंबियांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गोकुळ असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, यामध्ये महाडिक कुटुंबियांचा पराभव झाला होता. आता मात्र राज्यसभेच्या या निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यानंतर कार्यकर्ते हे जल्लोष करत आहेत आणि या जल्लोषामध्ये गुलालाची उधळण आहे ती या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळते. कॅमेरामन निलेश शिवायसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. आणि भाजपचे सगळे नेते आपला आनंद साजरा करत असताना भाजपचे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत. 303 उमेदवार निवडून आलेले आहेत, त्यामुळे भाजपचा आनंद सध्या प्रचंड मोठा आहे. आणि अर्थातच या आनंदाचा आणि या विजयाचा सगळ्यात मोठा फायदा भाजपला होणार आहे तो येऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये. आणि म्हणूनच की काय भाजपची घोषणा आत्ताच्या विजयानंतरची हीच आहे, 10 तारीख तो झाकी है, 20 तारीख बाकी है. कारण आता निवडणूक असणार आहे, आता पुढची परीक्षा असणार आहे ती विधान परिषदेची, आणि त्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सुद्धा भाजपनं जोरदार तयारी सुरू केलेली आहे. राज्यसभेची निवडणुकीचं मैदान मारल्यानंतर आता भाजप सज्ज होणार आहे ती विधान परिषदेच्या निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी. महाविकास आघाडीला चितपट करण्यासाठी भाजपची रणनीती सुरू आहे, तयार आहे. आणि भाजपचे नेते आजच्या विजयानंतरचा आनंद व्यक्त करत असताना खरं तर निवडणूक निर्णय, निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर भाजपच्या कोणत्याही नेत्यानं त्या निकालाबाबत किंवा एकूण कोणत्याही प्रक्रियेबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. भाजपचे नेते बाहेर आले ते थेट विजयाचा गुलाल उधळतच. मधल्या काळामध्ये भाजपच्या नेत्यांनी माध्यमांशी बोलल्यात किंवा कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. आणि विजय जाहीर झाल्यानंतर, तीनही उमेदवार विजयी झाल्यानंतर भाजपचे सगळे नेते एकत्रितपणे हा विजय साजरा करत असताना, तर दुसरीकडे कोल्हापूरमधले दृश्य, कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक यांचा विजय जाहीर झाल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे कुटुंबीय त्यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष करत आहेत. खरं तर सकाळचे 4:15 वाजलेले आहेत. हा निवडणुकीचा निकाल जाहीर व्हायला खूप उशीर झाला, कारण कायदेशीर प्रक्रियांमध्ये काही आक्षेप घेण्यात आलेले होते, त्यामध्ये हा निकाल मतमोजणीला सुरुवात व्हायलाच उशीर झाला. मध्यरात्र उलटून गेली तरी निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली नव्हती, त्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली. आणि आता पहाटेचे 4:15 वाजत असताना निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. आणि जरी पहाटेची वेळ असली तरीही कुठेही
उत्साह आणि जल्लोष याच्यात कमी दिसत नाहीये. महाविकास आघाडीचे 3 तर भाजपचे 3 उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत. सगळ्यात चुरशीची लढत होती ती संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये. संजय पवार यांना या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला तर धनंजय महाडिक या निवडणुकीमध्ये विजयी झालेत. कोल्हापूरचे हे दोनही उमेदवार होते. कोल्हापूरच्याच मैदानामध्ये कोल्हापूरचेच 2 पैलवान राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते. यातला विजय झाला तरी तो कोल्हापूरचाच होणार होता, पराजय झाला तरी तो कोल्हापूरचाच होणार होता. धनंजय महाडिक यांचा विजय झाला तर संजय पवार या निवडणुकीमध्ये पराभूत झालेत. दोनही दृश्य आपण पाहतो. धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानाबाहेरची जिथे त्यांचे कुटुंबीय आनंद व्यक्त करतात, तर दुसरीकडे भाजपचे नेते हे विधान भवनाच्या बाहेर आपला आनंद व्यक्त करतात. वेगवेगळ्या प्रतिक्रिया सगळ्याच नेत्यांच्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांच्या सध्या समोर येत आहेत. कोल्हापूरच्या मैदानातली 2 पैलवानांची ही कुस्ती होती. कोल्हापूरच्या मैदानातले हे 2 पैलवान उतरले होते राज्यसभेच्या आखाड्यामध्ये. भाजपनं मात्र ह्या आखाड्यातलं हे मैदान मारलेलं आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना मात्र धूळ चारलेली आहे, आसमान दाखवले. कोल्हापूरच्या भाषेत म्हणायचं झालं तर धनंजय महाडिक हा पैलवान यशस्वी ठरला या निवडणुकीमध्ये. कोल्हापूरच्या या निवडणुकीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं, कारण अनेक अंगाने या निवडणुकीचं केंद्र हे कोल्हापूरच राहिलं होतं. जे जे उमेदवार या निवडणुकीमध्ये देण्यात आले होते त्यांच्यापैकी ज्या 2 उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होईल, चुरशीची कुस्ती होईल, ते दोनही उमेदवार कोल्हापूरचेच होते, संजय पवार आणि धनंजय महाडिक. आणि ही लढतसुद्धा चुरशीचीच झाली, पण या चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये मैदान मारलं ते धनंजय महाडिक यांनी. धनंजय महाडिक हे 41 मतं मिळून विजयी झालेले आहेत. संजय पवार यांना मात्र या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया येते या विजयानंतरची, आणि त्यांच्या सोबत आहेत विजयी उमेदवार पियुष गोयल. अनिल बोंडे सुद्धा आहेत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा आहेत, धनंजय महाडिक हे सुद्धा आहेत. तीनही विजयी उमेदवार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.